नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ बघा सगळ्यांना. संध्याकाळच्या पारी स्वयंपाक पाणी तसलं काय नाही चालू बघा. कपड्याच्या गड्या घालायला लागल्या दिवाळीपासून. कपडे घ्यायची फेकायची, घ्यायची फेकायची, रचका रचका होऊन गेलता नुसता घरादारातनं. म्हणून कपडा आवरायली घेतले, ताईच्या निम्यार्ध्या साड्या ठेवल्या त्या गड्या घालून, निम्यार्ध्या सगळ्या साड्या ठेवल्या त्या या पोरांची, हे काय एका दुसरी साडी खाली आहे तेवढी. काय करायचं, ती कपाट उघडलं होतं मी, आपण ती सावली पडते या, असा अंधार पडतोय तोंडावरून. अजून लावलं बंद, बायाच्या बाहेर आधी घड्या घालून घ्यावा त्या, पुन्हा हे करावं उघडून पुन्हा आतमध्ये ठेवायचं. म्हणलं मुलकाच्या साड्याला बी उत आला. नाही 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 नाही, वाटतंय मस्त बघल ती साडी, गोडच वाटते. पण साड्या बी माहिंदाळ्या झाल्या बघा, मला तर ते साड्या आवरता आवरता कटाळा येते घालायच्या किती साड्या पर ती टाकल्या का घड्या बिड्या त्याच्या घालण्यातच मुलकाचा टाय. नवी कापडा अजून नाही ती पोरांची पॅन्टीन तर बघा. अनुज बारक्यापणी जो टकूच आहे, तिला टकूच घातलं नाही, तसंच टकूच आहे गजऱ्याच. नवी बिंदुण्याची कापडं एकीकडे ठेवत असतो, म्हणजे पुन्हा दसरा अजून पाणी काढलं का नाही, जे कापडं जी नवी आहे ती बिंदुण्याची ती धुत नाही पुन्हा आम्ही डबल डबल. पोरांच्या पॅन्टी बिंटी साऱ्या एकत्रित असते. पलीकडच्या घरातली ती रोजची घालायची कापडं एका बेडवर ठेवली होती जुन्या खोलीत, ती कापडं आवरून आता आली. आता म्हणजे कपाडातलं बी घ्यावा हातासारखं आवरून. जेवण बिवण झाले लवकरच, 4 वाजता जेवली होती मी ह्यांच्या सोबतच. आता काय नाही म्हणलं, ताईन भाऊजी जेवली कापडाच्या घड्या घालत असतील. काम चालू आहे बघा, हे असं आमचा दिवाळीला आणलेला ड्रेस बी एक गाळ झालाय, त्याची बी एक डोकं दुखी लागली मागच. ब्लाऊज शिवून मध्ये स्वातीताईने आणल्या ताई, रक्षाबंधनला भावाने घेतलेली साडी आहे बघा. एक दिवशी त्या दिवशी थोडी घातली होती व्हिडिओ कुर्ती रील बनवायला, त्याच्या पुन्हा अशीच ठेवली आहे. काय होतंय गडबडीत माणूस घालतय साड्या तशाच ठेवून देतोय, घड्या सुद्धा घालायला टाइम नसतोय. ही बी साडी त्या दिवशी तशीच टाकली, कुंबून ठेवली तशीच, वेळच भेटत नाही. तुम्ही म्हणता साड्या व्यवस्थित ठेवत जावा पुन्हा ताय असं तसं घड्या घालून, पण वेळ भेटत नाही बघा. अशाच कुंबतो पुन्हा, ज्या दिवशी वेळ भेटेल का नाही त्या दिवशी मग असं आवरत बसायचं. आजी बी गेली सकाळी, हाय आता वडला आणला बी बरं. आजी तिथं गेली, वडील गेलं तिकडे आमच्या मामाच्या इकडे, आजोबाचे आजोबा वारलं होतं तिथलं, आईचं वडील त्याच्या मासिक जेवायला म्हणाय तिथं, ते तिकडं गेलं. आजी गेली 3 वाजता, ती गेली 5 वाजता निघून तिथून. हिला जाऊ नको म्हणलं, हाय बरं म्हणली आता राहू दे म्हणून, तर आम्ही गेलो नाही जायचे म्हणली म्हणून. काय वाटतंय आता बरं, आता तिकडं गेली गावाला बरं नाही राहत एवढं मासे तारखूचा म्हणायचं हे करायचं, तर ते बी गेली दुखण्या दुखणं अजून जास्त आजारी पडल्या काय करायचं. अवघड आहे, आईन वडील तिकडं गेले की या आजी एकटीच आहे आता गावाकडं. करमण झालंय काय, आजी रोज असते म्हणजे पोरं आजीच्या भोवताली खेळत बसते ती. आज काढले ती पोरं बाहेर, तुम्हाला एक मेन गोष्ट सांगते, असं कपाडातला जर राड आवराय लागलं तर ती आणू घे साडी अशी गुंडळ अशी कर असं कर, आणूच नव सगळीच लेकर तशी करते ती बघा. काय करायचं मग, पला बी आता जबळे लागले तर झोप यायला लागले, पण जेवढं ही केलंच पाहिजे घेऊन, रोजच कटाळा कटाळा करून कसं व्हायचं. कोण आवरायचं आपली काम, कोण आपणच करायची.
आईनं साडी पुण्यात न दिली बाबा, आईसाठी घेतली होती आईनं साडी, पर तिला कलर चांगला दिसत नाही म्हणून दिली. आता ह्या साडीला 2-3 वर्ष होत आले, 3 वर्ष आली होत. तीन नाही 2 वर्ष होत आले असते, आणू जन्मल्यानंतर ना घेतली होती ती. आणू 1.5 महिन्याची काय होती तेव्हाच घेतली, चक्रा तिला तिकडेच दिली. असले फुगीर साड्या बी नको वाटते त्या बाका घालायला, आणि साड्या घालून जर काम करायचं म्हणलं तर काम तर काहीच होत नाही. अजून पलीकडचं कपाट आवरायचंय ते. बघा लोकं लोक वाटतंय, केल्याशिवाय तर भाग नाही. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये. चुनेरी बघा आमच्या ताईच्या लग्नात आहे, माझी चुनेरी आहे आतमध्ये. ताईच्या लग्नात चुनेरी त्या दिवशी तुळशीला काढली होती डोक्यावर, असे लग्न लावताना चुनेरी पाहिजे की शास्त्र मार्ग आपलं काहीतरी करायचं वय खरं. मला तुम्हाला मी गोष्ट सांगते, मला हा नटवायचं सजवायचं दजवायचं महालक्ष्म्याचं पण ही मला लय वेळ पहिल्यापासूनच लहानपणापासूनच बरं का. पोरीसनी पण नटवायचं करायचं माझ्याकडं, कुठं कुणाच्या लग्नाला जायचं म्हणलं का माझ्याकडं जास्त नटवायचं करायचं त्यांना. मेहंदी काढायची, नखपालीस लावायची, गण पावडर करायचं त्यांना, लाल्या लावायच्या, गळ्यातली घालायची, केस इचलायची, सगळं मला मला लई आडायचं, नटवायचं सजवायचं दाजवायचं लई म्हणजे लई आड मला. पण काय तर क्षणाचं असतंय बरं का ते, पण वाटतं का नाही छान दिसावा रांगोळी आपण असं छान काढावी. त्या दिवशी तुम्हाला सांगते महालक्ष्मी महालक्ष्मी ती दिवाळीच्या वेळेस लक्ष्मी पूजन दिवशी मी एवढे आपदून चांगलं अर्धा तास रांगोळ काढली, आणि अशी रांगोळ काढली घरात गेली तर पाऊस आला, पावसानं माझी रांगोळच धुवून काढली. लक्ष्मी पूजनला संध्याकाळी रांगोळच नाही. आता जाऊ दे मोरू दे म्हणलं माझ्या मी मागं त्या दिवशी काम लक्ष्मी पूजनच्या आदल्या दिवशी ताई गेलती तिकडं माहेरला, त्यामुळं मला बी सगळं धारा धुरा पुन्हा स्वयंपाक संध्याकाळचा, त्यामुळे म्हणलं आता दुपारी अब्दून एवढी 4 वाजता काढली होती म्हणलं पुन्हा वेळ भेटणार नाही धाराही काढल्या का लगेच लक्ष्मी पूजन करायचं म्हणून. अशाच काय असं झालं का नाही मला वाईट वाटलं, पण त्या दिवशी म्हणलं मी एवढी अब्दून करून काढली पुरी पण म्हणते मग मे अशी मोठी रांगोळ काढ, मग मे मोठी रांगोळ काढ 2 दिवस त्यांना नादळ म्हणलं लक्ष्मी पूजन दिवशी आपण काढूया बरं का. काढली बघ कशाचं काय कशाचं काय, गोल काढायला असाही ना खडू बिडू नाही ना ते आकायला माझ्याकडं, म्हणून मी काय केलं जेवतो पण नाही पती ताट पालत घातलं आणि त्याच्या भोवतणी असा मोठा गोल काढला होता. पुन्हा त्याच्या भाकरीचं ताट भाकरी थापत होती अशी मोठी परात अशी मोठी रांगोळ काढली. तर काय तुम्हाला दाखवील म्हणलं व्हिडिओ मध्ये, पण काय भेटलंच नाही दाखवायला, माझ्या सगळ्या कष्टावर पाणी फिरलं बघा. तर चला राहिले ती कापडं ही अशी घड्या घालायची घेती घालून, चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.